आजच्या या सोशल मीडियाच्या जगात अनेकांना असं वाटतं की आपण रील्स बनवाव्या आणि रातोरात सुपरस्टार व्हावं. असंच सुपरस्टार बनण्याचं स्वप्न उत्तर प्रदेशच्या एका मुलीने पाहिलं आणि आपल्या बहिणीसोबत तिने घर सोडलं आणि चक्क वसई गाठली. वसई पोलिसांनी तिचा शोध लावला, तो देखील मोठ्या शिताफीनं. उत्तर प्रदेशमधून ह्या दोन बहिणी बेपत्ता झाल्यानंतर तिकडच्या पोलीस स्टेशनमध्ये सुरुवातीला मिसिंगची तक्रार दाखल झाली. मिसिंगची तक्रार दाखल्यावर त्यांचं लोकेशन तपासलं असता लोकेशन हे वसई इथे सापडलं. अखेर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचं लोकेशन तपासून वसईच्या माणिकपूर पोलिसांना संपर्क केला. माणिकपूर पोलिसांनी त्यांना सांगितलं की त्या सुरुवातीला उमेळमान गावामध्ये भाड्याने राहत होत्या, तर आपली रोजीरोटी चालवण्यासाठी वसईच्या पूर्वपट्टीत एका कंपनीमध्ये काम करत होत्या. अखेर त्यांना शोधलं. त्यांचा शोध कसा लावला तेही मोठं गमतीशीर आहे. यातली एक जी तरुणी आहे तिला रातोरात सुपरस्टार बनायचं होतं, तिला बॉलिवूडमध्ये काम देखील करायचं होतं. त्यासाठी तिने इंस्टाग्रामवर रील्स बनवायला सुरुवात केली. तिची एक रील्स पोलिसांना सापडली आणि ज्यावेळेला ती रील्स बनवत होती त्याच्या मागे म्हणजे बॅकग्राऊंडला कंपनीचं नाव होतं. अखेर वसईच्या माणिकपूर पोलिसांनी त्या कंपनीत गेले आणि त्या मुलीला शोधून काढलं. शोधून त्यांना माणिकपूर पोलीस स्टेशनला आणलं. त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली. त्यांना रातोरात सुपरस्टार बनायचं होतं हे त्यांना उत्तर प्रदेशमध्ये बसून बनवून शकत नव्हतं. त्यासाठी त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि कोणालाही काही न सांगता ही आपल्या बहिणीसोबत या वसईमध्ये आल्या. अखेर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना बोलवलं आणि आज या दोन्ही तरुणींना त्यानं सुखरूप त्यांच्या कुटुंब नातेवाईकांच्या हवाले केलेलं आहे. विशेष म्हणजे प्रत्येकाला अनेक स्वप्न बघतात की आम्हाला रातोरात सुपरस्टार व्हावं, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. परंतु अशा प्रकारे रील्स बनवून किंवा तुम्ही सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुकवर रील्स टाकून तुम्हाला लाईक्स मिळू शकतात, तुम्हाला फॅन्स फॉलोअर्स वाढू शकतात, त्यानंतर तुमचा पुढचा टप्पा असतो. परंतु अशा प्रकारे आपलं घर सोडून आपले नातेवाईक सोडून अशा प्रकारचं कृत्य करणं हे कुठेतरी चुकीचं आहे. अखेर आज या मुलींना आपल्या कृत्याचा पश्चाताप होतोय. कदाचित भविष्यात ह्या मुली सुपरस्टार बनतील, आपल्या त्यांना शुभेच्छा असतील, परंतु पोलिसांनी त्यांची चांगली समजूत काढलेली आहे आणि सुखरूप त्यांना आपल्या नातेवाईकांच्या हवाले केलेले आहेत आणि आज संध्याकाळनंतर ते उत्तर प्रदेशसाठी रवाना झालेले आहे. या संपूर्ण प्रकरणात माणिकपूर पोलिसांनी काय माहिती दिली ती ऐकूया. दोन मुली ज्या आहेत त्या जनपद पोलीस ठाणे प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये 28/21 मिसिंग आहे. 26/12/21 त्या मुली युपीमधून पळून आलेल्या होत्या इकडे आपल्या वसईमध्ये. तर तिथील पोलिसांनी आम्हाला कळवलं की तुमच्या वसईमध्ये सदर मुलींचं लोकेशन दिसत आहे. मग त्याने तिच्या काकाला पाठवलं, त्यांच्या काकाला आमच्याकडे. त्यांनी आम्हाला वसईचं लोकेशन दाखवलं. तर वसईचं लोकेशन आम्ही लोकेशनवर गेलो पण त्या मुली काही मिळत नव्हत्या. तर पुन्हा मग त्याचा सखोल शोध घेतला असता एक मुलगी त्या कास प्लास्टिक नावाच्या कंपनीमध्ये कामाला होती, तिचा आम्ही शोध घेतला. तर ती मिळून आली. तर ती मिळून आल्यानंतर दुसऱ्या मुलीचं तिच्याबद्दल विचारलं. दुसऱ्या मुलीबद्दल ती पण उमेळमानमध्ये आमच्या आधीमध्ये राहत होती, तिचाही शोध घेतला. तिला आम्ही शोधून काढलं आणि दोघींना वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे त्यांच्या. आणि सदरच्या मुलीपैकी एक मुलगी इंस्टाग्रामवर सुपरस्टार बनण्यासाठी व पिक्चरमध्ये काम करण्यासाठी पळून आलेले होते आणि इथं साधं किरकोळ काम प्लास्टिकच्या कंपनीत वगैरे काम करत होते आणि दुसरी मुलगी पण ते काम करत होती आणि अशा प्रकारे त्या काम करत होत्या. परंतु त्या बऱ्याच दिवसापासून इथे येऊन राहत होत्या. पालकांना पण त्यांचा शोध लागत नव्हते, पालक कंटाळलेले होते. त्यांनी आमचं मदत घेऊन आम्ही त्या मुलीला आम्ही शोधून काढलेलं आहे, पालकांनी ताब्यात दिलेलं आहे. तिने एक इंस्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यामध्ये ते प्लास्टिक कंपनीच्या बॉक्सवर नाव होतं. मग ते बॉक्सच्या नावावरून आम्ही ती कंपनी शोधली. त्या कंपनीत गेलो, तिथं पण आम्ही शोध घेतला, पण त्या मालकाने सांगितलं आमच्या इतर दोन कंपन्या आहेत, तिथं ती मुलगी कामाला असण्याची शक्यता आहे. मग आम्ही त्या कंपनीत गेलो, त्या कंपनीतून ती एक मुलगी भेटली आणि मग नंतर दुसरी उमेळमानला झोपडपट्टीमध्ये राहत होती. तिथं लाईट पंखा नाही अशा प्रकारे त्या मुली राहून गुजराण करत होत्या, किरकोळ कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्यातली ती एक मुलगी होती, तिला इंस्टाग्राम सुपरस्टार हिरोईन बनायचं होतं, चित्रपटात काम करायचं होतं, म्हणून ती घरदार सोडून घरी कोणाला काही येत न सांगता निघून आलेली होती.